पण रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी करणार आहे जुन्या पद्धतीचा ठेचा हिरव्या मिरचीचा. आता ठेचा करायला सुरुवात करू. त्याच्यासाठी मी तवा ठेवला आहे गरम करायला. त्यात थोडं तेल टाकायचं. तेल गरम झालं. त्यासाठी लागणारं साहित्य आहे हिरव्या मिरच्या धुवून चिरून घेतल्या थोड्या, कोथिंबीर धुवून चिरून घेतली, शेंगदाणे, मीठ आणि लसूण सोलून घेतलेले. आता तवा ठेवला आहे गरम करायला. हा गरम झाला आहे, याचं तेल टाकलं आहे. आता ठेचा करायला सुरुवात करू. सगळ्यात पहिले हिरव्या मिरच्या टाकायच्या, त्यासोबतच शेंगदाणे टाकून द्यायचे. आता हे लसूण टाकायचं. मीठ टाकायचं. आणि चांगलं हलवून घ्यायचं. जुन्या काळात हा ठेचा तव्यावरच तांब्यानी किंवा ग्लासानी असं ठेचून घेत होते. आता मिक्सरमध्ये वाटून घेता. मी तुम्हाला तव्यावर ठेचून हा ठेचा करून दाखवते. मिक्सरमध्ये तुम्हाला जर चॉईस असेल तर तुम्ही वाटू शकता. पण असं ठेचून घेतल्याने टेस्ट जरा चांगली लागते म्हणून मी ठेचून करणार आहे. थोडा जाडसर राहतो तो, त्याच्यामुळे टेस्ट छान लागते त्याची. ज्यांना जाडसर नाही आवडत त्यांनी मिक्सरमध्ये फिरून घ्यावं, तसं पण चालते. चॉईस तुमची आहे, आवड तुमची आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवून घ्या. आता ही कोथिंबीर सगळ्यात शेवटी टाकायची. आता हे सगळं लालसर झालं आहे, कोथिंबीर सगळ्यात शेवटी टाका. म्हणजे त्याची टेस्ट छान लागते ठेच्यामध्ये. अशा प्रकारे हे सर्व साहित्य भाजलं गेलं आहे, लालसर झालं आहे. आपण तर गॅस बंद करायचा. ह्या ठेच्याला ठेच्यासाठी मी हा तांब्या घेतला आहे. हे थंड झाल्यावर ही याला तव्यावरच तांबे मी असं बारीक करून घेणार आहे, ठेचून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर हा ठेचा कसा झाला मी तुम्हाला थंड झाल्यावर तुम्हाला सांगते. याला असं ठेचून घ्यायचं, थोडं थोडं दाबायचं. जास्त थंड नाही होऊ द्यायचं, थोडं थोडं गरमच राहू द्यायचं. एकदम थंड केलं की मग ते असं दाबलं नाही जाणार. असं ठेचून घ्यायचं. ठेचून झालं की मी तुम्हाला दाखवते नंतर कसं.
अशा प्रकार मठ्याचा खेचून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता मठ्याचा तयार झालाय, त्याची टेस्ट छान लागते। हे बघा असे प्रकारे मठ्याचा तयार आहे। तुम्हाला माझी ठेचा करायची रेसिपी आवडली असेल, जुनी पद्धत आहे, तर तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। तुमचा सर्वांचा धन्यवाद।